भारतातील कोरोना स्थितीचा आता चीन गैरफायदा घेत आहे. औषधं मेडिकल साहित्यांच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ करण्यात आलेली आहे. तसंच चीनी पुरवठादारांकडून अनेक कंत्राटं मनमानीपणे रद्द देखील करण्यात आलेली आहे. चीनकडून भारतासाठी होणारी कार्गो उड्डाणं देखील स्थगित करण्यात आली आहे. सध्या कोरोनामुळे भारतात निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीचा आता चीन गैरफायदा घेत आहे आणि चीननं औषधं तसंच मेडिकल साहित्याच्या किमती अचानक वाढवल्यात. इतकंच नाही तर चीनी पुरवठादारांनी अनेक कंत्राटं देखील मनमानी पद्धतीनं रद्द देखील केलेली आहेत. चीनच्या सरकारी सिचुआन एअरलाइन्सनं भारतासाठी होणारी सर्व कार्गो उड्डाणं देखील 15 दिवसांसाठी स्थगित केलेली आहे. याचा मोठा फटका आता भारताला बसतोय. चीनच्या या कुटील कारस्थानाचा भारतानं आता निषेध केलेला आहे. बातमी मागची बातमी म्हणजे फिल्म स्टार्स आणि राजकीय नेत्यांना रेमडेसिवीर मिळतात कुठून असा सवाल आता मुंबई हायकोर्टानं केंद्र आणि राज्य सरकारला केलेला आहे. रेमडेसिवीरचा पुरवठा केवळ केंद्राकडून राज्यांना व्हावा असे आपलं आधीचं आदेश होते आणि ह्याची आठवण हायकोर्टानं करून दिली आहे. रुग्णालयांमध्ये रेमडेसिवीर टॉसिलिझुमॅबचा खडखडाट असताना काही फिल्म स्टार्स राजकीय नेते मंडळी मात्र ही औषधं मिळवून त्याचं वाटप करत होती. हे कसं काय शक्य झालं असा सवालही कोर्टानं केला आहे. गृहनिर्माण संस्थांमध्ये लसीकरण बारगळणार आहे कारण लस सुटवल्यामुळे ऑफिसेसमध्ये किंवा सोसायटीजमध्ये लसीकरण करण्यासाठी साठा शिल्लक नाहीये. त्यामुळे महापालिकेची ही योजना बारगळणार आहे. कंपन्यांची कार्यालय आणि गृहनिर्माण संस्थांमधील लसीकरण मोहीम राबवणाऱ्या खासगी रुग्णालयांना थेट कंपन्यांकडून लस घ्यावी लागणार आहे. यासाठी पालिका लस उपलब्ध करून देणार नाहीये. वीकेंडला मुंबईमध्ये लसीकरण होणार नाही असं मुंबई महापालिकेनं स्पष्ट केलंय. आज 45 वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण केवळ ऑनलाईन नोंदणीनंतरच होणार आहे. आज दुपारी 1 वाजल्यापासून 45 वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण केलं जाईल. काल ऑनलाईन लसीकरण मोहिमेमध्ये सातत्यानं अडचणी येत होत्या. अनेक ठिकाणी साठा संपल्यामुळे लाभार्थींना माघारी देखील जावं लागलं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी ग्राउंड झिरोवर लढणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट संवाद साधणार आहेत. येत्या 18 आणि 20 मे रोजी 2 गटांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वाधिक कोरोनाग्रस्त जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी VC द्वारे चर्चा करणार आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार मुंबईसह 6 जिल्ह्यातल्या रुग्णालयांचं ऑक्सिजन ऑडिट करण्यात आलेलं आहे. यामध्ये 254 सरकारी तर 1465 खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्रणालीबाबत त्रुटी आढळून आल्यात. सरकारी रुग्णालयांमधील त्रुटी दूर झाल्यानंतर खासगी रुग्णालयातल्या त्रुटी दूर करण्याचे निर्देश देण्यात आले. विकासाचा ध्यास म्हणजे 24 तास.